मित्रांनो नमस्कार, आपण पाहत आहात वत्स गुलमला ह्यू आणि एक आनंदाची बातमी आहे. 5 महिन्यानंतर जुलैमध्ये लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता आली आणि मात्र जे काही आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक होती किंवा आंतरराज्य प्रवासी वाहतूक होती त्यासाठी पासची गरज होती. पास काढल्याशिवाय तुम्हाला आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवास करता येत नव्हता. परंतु काल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे आता आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक तसंच माल वाहतूक कुठल्याही पास विना आपल्याला करता येणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला एक फिजिकल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट. तर कालच्या वृत्तानुसार वाशिम जिल्ह्याची जी एकूण कोरोनाबाधितांची संख्या आहे 1381 आपला वाशिम जिल्ह्यामधील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचलेला आहे. त्यामध्ये जे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत 358 रुग्ण आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास 998 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि 24+1 म्हणजे अर्थात 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णाने यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. तर बाधितांचा आकडा हा सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहे 1381 हा 22 ऑगस्ट संध्याकाळच्या रिपोर्टनुसार. तर पुन्हा एकदा आता आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासी किंवा मालवाहतूक करण्यासाठी कुठल्याही ई पासची गरज नाही आहे. आपण ई पास विनाही प्रवास करू शकता. व्हिडिओ पर्सन अनिल गायकवाडसह वत्स गुलमला लाईव्हसाठी राम धनगर वाशिम.